नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरी विषय गणित ब्रिज कोर्स यामध्ये दिवस 30 आपण घटक पाहणार आहोत वजाबाकी वजाबाकीवरील सराव। मुलांनो या ठिकाणी उदाहरणे आहेत, पहा 48 - 10 - 52 - 26 - 81 - 36 - 60 - 24 ही उदाहरणे तुम्ही सोडवा। काही उदाहरणे हातचा म्हणजे उसना घेऊन करावी लागतात आणि काही उदाहरणे ही सहजासहजी होऊन जातात। या ठिकाणी उभी मांडणी करून वजाबाकी कर अशा पद्धतीची उदाहरणे आहेत। पहा 10 उदाहरणे तुम्हाला दिलेली आहेत। उभी मांडणी म्हणजे 56 - 20 आहे, उभी मांडणी आपण शिकलेलो आहोत। तर हे पहा 56 - 20 हे अशा पद्धतीने तुम्ही एकक दशकची घरे आखून ही मांडणी तुम्ही करून घ्या आणि अशा पद्धतीने ही उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहेत। त्यानंतर या ठिकाणी प्रश्न आहे, पहा 20 - 19 अंक वजा कर, काय अनुभव आला तो शिक्षकांना पालकांना सांग। आता या ठिकाणी काय करायचं आहे पहा, 20 - 19 अंक वजा कर म्हणजे काय करायचं, 20 - 1 - 19 म्हणजे 20 पहिल्यांदा 1 वजा करा, त्यानंतर 20 - 2 वजा करा, त्यानंतर 20 - 3 वजा करा आणि जे उत्तर येतं ते तुम्ही लिहायचं आणि अनुभव तुम्हाला काय आला ते सांगायचं। म्हणजे 20 - 1 गेले, 19 राहिलं, 20 - 2 गेले, 18 राहिलं, 20 - 3 गेले, 17 राहिलं। तर अशा पद्धतीने उदाहरणे तुम्हाला कुठंपर्यंत करायचे आहेत, 19 म्हणजे शेवटचं उदाहरण तुमचे येणार 20 - 19 हे। अशा पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणे करायची आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 1 - 20 अंकातून प्रत्येक वेळी 1 वजा करा, 1 - 20 अंकातून प्रत्येक वेळेला 1 वजा करायचं म्हणजे कसं, 1 - 1 - 1 त्यानंतर 2 - 1 वजा करायचं, त्यानंतर 3 - 1 वजा करायचं, त्यानंतर 4 - 1 वजा करायचं। तर अशा पद्धतीनं तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, 20 20 - 1 वजा करेपर्यंत तुम्हाला जायचं आहे। तर अशी उदाहरणं सोडवून घ्या। त्यानंतर पुढे पहा, 2 - 20 अंकातून प्रत्येक वेळी 2 वजा कर म्हणजे 2 - 20 - 2 म्हणजे 2 - 2 गेले, परत 3 - 2 गेले, नंतर 4 - 2 गेले, असं तुम्हाला 20 - 2 कालवेपर्यंत उदाहरणे सोडवायची आहेत। तर ह्या उदाहरणांचा सराव करा आणि ही उदाहरणे तुम्ही सोडवा।